देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना याचं उत्तर द्यावं लागेल. अशा निरपराध सैनिकांचा त्या ठिकाणी मृत्यू होणं आणि त्याचं राजकारण करून देशाची निवडणूक जिंकणं हा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. देशाच्या जनतेच्या मनामध्ये एक मोठा संशय नरेंद्र मोदींच्या सरकारच्या बद्दलचा निर्माण झालेला आहे आणि म्हणून उत्तर देणं भाग पडेल. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेच्या बाबतची जी भूमिका काल रात्री स्पष्ट केली ती भयावह आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घातक आहे, राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना याचं उत्तर द्यावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं पुलवामा घटनेमध्ये त्या ठिकाणी अनेक आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाचं बलिदान देण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी त्यांचा प्रयत्न असतो, अशा निरपराध सैनिकांचा त्या ठिकाणी मृत्यू होणं आणि त्याचं राजकारण करून देशाची निवडणूक जिंकणं हा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या विश्वासघातकी व्यवस्थेच्या बाबतचं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. देशाच्या जनतेच्या मनामध्ये एक मोठा संशय नरेंद्र मोदींच्या सरकारच्या बद्दलचा निर्माण झालेला आहे आणि म्हणून उत्तर देणं भाग पडेल. दुसरा महत्वाचा प्रश्न, सत्यपाल मलिकांनी एक दुसरा मोठा गौप्यस्फोट जो केलेला आहे की राम माधव नावाचे जे संघटन महासचिव यांचे जे आहेत बीजेपीचे, त्यांनी 300 कोटी रुपयांचं त्यांना ऑफर दिली. जम्मू काश्मीरच्या सुरक्षेसाठी जे काही पैसे दिले जातात त्यातल्या कामामध्ये त्याच्यावर सही मारा आणि त्याचे आम्ही 300 कोटी तुम्हाला देतो. म्हणजे त्याच्यातही सुरक्षेमध्ये बीजेपीचं किती मोठं भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून भ्रष्टाचार आणि देशाच्या सुरक्षेच्या मध्ये जे काही आता प्रश्न नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात जे अवतीभोवती फिरतात आहेत त्याचं उत्तर दिलं पाहिजे. एकीकडे भ्रष्टाचार मैं खाऊंगा आणि न खाने दूंगा असं म्हणणारे नरेंद्र मोदी आज देशाच्या जनतेच्या समोर आज त्यांची प्रतिमा पूर्ण उघडी झालेली आहे आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल ही देशाच्या जनतेची आणि काँग्रेसची मागणी आहे.